नमस्कार कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे सर्वात अगोदर मी आपल्या सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो की आपण या यूट्यूब चॅनलला खूप भरभरून असा प्रतिसाद देत आहात आपण सबस्क्राईब करत आहात लाईक्स करत आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद तर आज जो आपण विषय घेतलेला आहे तो जर एखादा करारभंग झाला तर त्या करारभंगाबद्दल आपण आपल्या विरुद्ध जर एफ आय आर दाखल झाला तर तो एफ आय आर कायद्याने चालू शकतो का कलम चारशे सहा आणि चारशे वीस खाली म्हणजे विश्वासघात आणि फसवणूक केली अशा स्वरूपाची फौजदारी केस ही घेतलेल्या कर्जाची परतफेड केली नाही म्हणून चालू शकते का तर हा आपला आजचा विषय आहे आणि त्या अनुषंगानं आपण आज बोलणार आहोत आपल्या सर्वांना माहीत आहे की प्रत्येकाला जी आहे ती पैशाची गरज असते पैशाची गरज असते त्यामुळे प्रत्येकजण हा विविध बँकांकडून किंवा कंपन्यांकडून जसं की फायनान्स कंपन्या आहेत किंवा ज्या पतफेड्या असतात त्यांच्याकडून कर्ज काढतो आणि जे लायसन्स असलेले सावकार आहेत त्यांच्याकडूनसुद्धा कर्ज काढतो परंतु बऱ्याच वेळा असं होतं की त्या कर्ज काढलेल्या रकमेपैकी काही रक्कम जे आहे ते आपण भरतो नंतर आपल्याला आर्थिक प्रॉब्लेम्स येतात आणि कर्ज जे आहे ते थकीत जातं कर्ज थकीत झाल्यानंतर ज्यांच्याकडून आपण कर्ज घेतलं त्या बँका पतसंस्था फायनान्स त्या आपल्या विरुद्ध केसेस दाखल करतात केसेस या दोन प्रकारच्या असतात एक म्हणजे रक्कम वसुलीसाठी दिवाणी स्वरूपाचा वसुलीचा दावा असतो आणि दुसरा जो प्रकार असतो तो, तो म्हणजे फिर्याद असते एफ आय आर असतो जो चारशे सहा खाली आणि चारशे वीस खाली दाखल केला जातो दा चारशे सहा भारतीय दंडसंहितेचं कलम जे आपल्याला माहीत आहे की क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट आहे म्हणजे गुन्हा करण्याच्या उद्देशानं जे आहे ते आपण एखाद्याचा विश्वासघात करणं आणि चारशे वीस हे तर प्रसिद्ध कलम आहे फसवणूक करणं तर त्या अनुषंगानं दोन केसेस ज्या आहेत त्या दाखल करतात आणि अशा स्वरूपामध्ये अशा परिस्थितीमध्ये जी फिर्याद दाखल केलेली आहे जो एफ आय आर दाखल केलेला आहे कलम चारशे सहा खाली आणि चारशे वीस खाली कर्जाची रक्कम थकीत ठेवली किंवा कर्जाची रक्कम भरली नाही म्हणून जर एफ आय आर दाखल केलेला असेल तर तो कायद्याने चालतो का तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाची जी गोष्ट असते ती गोष्ट असते की तुमचं कर्ज भरण्याचा हेतू आहे का तुमचं एखाद्याला फसवणूक करण्याचं एखाद्याला विश्वासघात करण्याचा हेतू होता का ह्या दोन गोष्टी जर असतील तर गुन्हा होतो आणि कर्जाच्या बाबतीत जर आपण म्हणत असाल तर कर्ज हा एक करार असतो दोन पार्टीमधला कर्ज देणारा आणि कर्ज घेणारा यांच्यामधला तो करार असतो आणि त्या कराराचा भंग झाल्यानंतर कराराचा भंग झाला ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणून दिवाणी न्यायालयामध्ये रक्कम वसुलीसाठी दावा दाखल करण्याच्या तरतुदी आहेत परंतु एक अशीच केस झालेली होती की या आपण एफ आय आरपासून जे आहे ते खरंच वाचू शकतो का एखादा असा एफ आय आर झाला की कर्जाची रक्कम भरली नाही म्हणून आपल्याविरुद्ध चारशे सहा आणि चारशे वीस खाली जर फिर्याद दाखल झाली तर ती फिर्याद कायद्याने चालू शकते का तर या अनुषंगानेचा एक जी केस आहे ती माननीय सर्वोच्च न्यायालयापुढं गेलेली होती त्या केसचं नाव आहे की सतीशचंद्र शहा विरुद्ध स्टेट ऑफ गुजरात सतीशचंद्र शहा विरुद्ध केस ऑफ स्टेट ऑफ गुजरात आणि त्याचा निर्णय जो आहे तो तीन जानेवारी एकोणीसला लागलेला आहे त्या केसमध्ये जी फॅक्ट होती ती फॅक्ट अशी होती की त्या कंपनीकडून सतीशचंद्र शहा जे आहेत त्यांनी कर्ज घेतलेलं होतं एकवीस लाख रुपयाचं आणि एक, एक वर्षाचं त्याचं रिपेमेंट होतं त्यांनी त्या कर्जापैकी काही रक्कम त्या कंपनीकडं भरलेलीसुद्धा होती परंतु त्यांच्या आर्थिक अडचणी आल्या ते उर्वरित रक्कम भरू शकले नाहीत म्हणून कंपनीचासुद्धा नाविलाज झाला आणि कंपनीने त्यांच्याविरुद्ध दोन केसेस दाखल केल्या एक केस होती तो दिवा दिवाणी स्वरूपाची होती दिवाणी दावा दाखल केलेला होता रक्कम वसुलीसाठी आणि जी दुसरी केस केलेली होती तो ती फिर्याद दाखल केलेली होती पोलीस स्टेशनला भारतीय दंडसंहितेच्या कलम चारशे सहा आणि चारशे वीसप्रमाणे तर या दोन केसेस ज्यावेळी दाखल झाल्या त्यावेळी ह्या केसमधील जे सतीशचंद्र शहा आहेत अर्जदार त्यांनी ती जी फिर्याद आहे ती फिर्याद रद्द व्हावी म्हणून फौजदारी प्रक्रिया संहितेच्या चारशे ब्याऐंशी कलमाखाली गुजरात उच्च न्यायालयामध्ये एक पिटिशन दाखल केलेलं होतं एक अर्ज दाखल केलेला होता आणि त्यामध्ये त्यांचं म्हणणं असं होतं की मी कर्ज घेतलेलं आहे हे मला मान्य आहे त्या कर्जाचे काही हप्ते मी भरलेले आहेत परंतु मला आर्थिक अडचणीमुळं पुढची जी रक्कम आहे ती भरता आली नाही त्यामुळं ते थकीत गेलेलं आहे माझं त्या कंपनीशी विश्वासघात करण्याचा कोणताही हेतू नव्हता मला त्या कंपनीची कोणतीही फसवणूक करण्याचा हेतू नव्हता आणि त्यामुळं जी माझ्याविरुद्ध फिर्याद दाखल केलेली आहे कारण एक वसुलीचा दावा चालू असताना ही जी फिर्याद दाखल केलेली आहे चारशे सहा चारशे वीस भारतीय दंडसंहितेखाली तर फिर्याद ती फिर्याद जी आहे ती रद्द करावी असं म्हणून त्यांनी गुजरात उच्च न्यायालयामध्ये पिटिशन दाखल केलेलं होतं परंतु गुजरात उच्च न्यायालयाने त्यांचं जे पिटिशन आहे ते पिटिशन रद्द केलं आणि ते पिटिशन रद्द केल्यानंतर गुजरात हायकोर्टाने धरलं की आपण कर्जाचे हप्ते जे आहेत ते थकवलेले आहेत त्यामुळे आपण विश्वासघात केलेला आहे आपण फसवणूक केलेली आहे त्यामुळे जी फिर्याद दाखल केलेली आहे ती बरोबर आहे असा निष्कर्ष माननीय गुजरात उच्च न्यायालयाने काढलेला होता आणि त्या माननीय गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरुद्ध जे सतीशचंद्र होते त्यांनी सु मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली त्यांनी त्या ते ठिकाणी रिट पिटिशन दाखल केलं तिथं त्यांचे मुद्दे असेच होते की मी कर्ज घेतलं मी ते थकवलं आहे हे मान्य आहे परंतु त्या कर्जापैकी काही रक्कम मी भरलेली आहे त्यामुळे माझा हेतू हा कोणाचा विश्वासघात करण्याचा नव्हता माझा हेतू हा कोणाची फसवणूक करण्याचा नाही आणि हा फक्त कराराचा भंग आहे म्हणजे जो माझ्यामध्ये आणि कंपनीमध्ये करार झालेला आहे की मी त्यांच्याकडून पैसे घेतले आणि ते मी देणं आहे त्यामुळे ते देणं माझ्यावर बंधनकारक आहे जे मी देऊ शकलो नाही म्हणजे इट इज ॲब्सल्युटली अ ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट अँड नॉट अ म्हणजे जे क्रिमिनल ॲक्ट जो आहे त्यामध्ये कोणताच होत नाही ब्रीच ऑफ ट्रस्टचा कोणताच प्रश्न निर्माण होत नाही इट विल नॉट बी अ ब्रीच ऑफ ट्रस्ट इट विल नॉट बी अ चिटिंग असं त्यांचं त्या ठिकाणी म्हणणं होतं आणि पैसे बुडवण्याचा हेतू जो आहे तो मुख्य नसल्यामुळं किंवा त्यांनी जी रिपेमेंट त्याच्यापैकी काही केलेलं असल्यामुळं त्या तशा पद्धतीचा युक्तिवाद जो तो जी 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 आहे तो त्यांच्या वतीनं माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये करण्यात आला सर्वोच्च न्यायालयाने या केसमध्ये काही जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांचा विचार केला त्यातला पहिला जो मुद्दा होता तो मुद्दा म्हणजे की हे जे सतीशचंद्र होते त्यांनी त्या कंपनीकडून यापूर्वीही कर्ज घेतलं होतं आणि त्या कर्जाची कर त्या कर त्यांनी रेग्युलरली परतफेडसुद्धा केलेली होती म्हणजे ते दोघं एकमेकांना अपरिचित होते असं नाही म्हणजे यांनी पण कर्ज घेतलं ते परत फेड केलं यांचं तिथं रेप्युटेशन होतं क्रेडिट होतं म्हणून त्यांना कर्ज दिलं आणि आता आर्थिक अडचणीमुळं ते भरू शकलेले नव्हते आणि दुसरा जो मुद्दा आहे तो माननीय सर्वोच्च न्यायालयाने डिस्कशन करीत असताना असं म्हटलेलं आहे की दिवाणी केस जर चालू आहे त्या दिवाणी केसमध्ये सतीशचंद्र हजर झालेले आहेत त्यांनी कैफियत दिलेली आहे आणि ही केस जी आहे ती ॲब्सल्युटली कराराचा भंग यामध्ये बसते त्यात ती दिवाणी केस आहे त्यामुळे जर दिवाणी कराराचा भंग झाल्या कराराचा भंग झाल्यामुळं जर दिवाणी केस बनत असेल दिवाणी केस दाखलसुद्धा केलेली असेल तर फौजदारी प्रोसिडिंगमध्ये या अर्जदारांना ओढणं हे चुकीचं आहे असा निष्कर्ष माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे आहे तो काढला आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की क्रिमिनल कोर्टाला आणि पोलिसांना स सर्वोच्च न्यायालय हे क्रिमिनल प्रोसिडिंग पुढं चालू ठेवण्यासाठी परवानगी देऊ शकत नाही कारण या अर्जदाराचा जो आहे तो हेतू कधीही क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट करण्याचा म्हणजे विश्वासघात करण्याचा किंवा फसवणूक करण्याचा नव्हता कारण जेव्हा विश्वासघात एखाद्याचा करायचा असतो तेव्हा ते पहिल्या दिवशीपासून त्याचा तसा हेतू असला पाहिजे त्याचं तसं इंटेन्शन असलं पाहिजे फसवण्याचा असेल विश्वासघात करण्याचा असेल आणि या केसमध्ये जर त्यांचं तसं इंटेन्शन असलं असतं तर त्यांनी त्या कर्जाची रक्कमच थोडीफार का होईना जे काय हप्ते भरले होते ते भरलेले नसले नसले असते म्हणजे हेतू जो आहे तो हेतू खूप महत्त्वाचा असतो की तुम्हाला त्यांचे पैसे भरण्याची इच्छा होती का तुमचा हेतू तु हा गुन्हा करण्याचा होता का तुमचा हेतू तु हा त्यांना फसवण्याचा होता का तुमचा हेतू तु हा त्यांचा विश्वासघात करण्याचा होता का तर या गोष्टी ज्या आहेत त्या सर्वोच्च न्यायालयाने या केसमध्ये पाहिल्या आणि सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे जी मी पुन्हा रिपीट करतो की व्हॉट वॉज द इंटेन्शन ऑफ द प्रेझेंट पि पिटिशनर ॲट द टाईम ऑफ टेकिंग लोन ते कर्ज घेत असताना त्या पिटिशनरचं हेतू मुख्य काय होता की ते कर्ज घ्यायचं आणि बुडवायचं असा जर हेतू असला असता तर त्यांनी एक हे हप्ता भरला नसता त्यांनी खोटे डॉक्युमेंट हजर केले असते त्यांनी डॉक्युमेंट खरे दाखल केले त्यांनी कर्ज घेतलं त्या कर्जातली काही रक्कमसुद्धा त्यांनी भरली मग अशा परिस्थितीमध्ये या जो अर्जदार होते त्यांनी विश्वासघात केला त्यांनी फसवणूक केली असं म्हणता येणार नाही असं म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयाने हा जो एफ आय आर होता यांच्या विरुद्धचा तो एफ आय आर ती फिर्याद रद्द केली आणि ते ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट आहे आणि ते दिवाणी न्यायालयामधून रक्कम वसूल करून कंपनी घेऊ शकते अशा स्वरूपाचा जो आहे तो न्यायनिर्णय दिलेला आहे न्यायनिर्णय जो आहे तुम्ही पुन्हा एकदा रिपीट करतो सतीशचंद्र शहा जे आमचे ज्युनियर वकील मित्र आहेत त्यांच्यासाठी परत एकदा रिपीट करतोय की सतीशचंद्र शहा विरुद्ध स्टेट ऑफ गुजरात तीन जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी हा न्यायनिर्णय दिलेला आहे म्हणजेच आपण कर्जाची थकीत गेलं कर्ज म्हणजे गुन्हा केला असा होत नाही जर तुमचा हेतू तु, हा विश्वासघात करण्याचा नसेल जर तुमचा हेतू तु फसवणूक करण्याचा नसेल आणि तुम्ही जर का काही रक्कम त्यांची भरलेली असेल किंवा तुम्ही ती रक्कम भरण्यास तयार असाल तर तर अशा परिस्थितीमध्ये फौजदारी केस चालू शकत नाही असा न्यायनिर्णय नोंदवून ही फिर्याद जी आहे ती रद्द केलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जसा तुम्ही भरभरून असा चॅनलला प्रतिसाद देत आहात तसाच प्रतिसाद पुढेही कायम ठेवा मी ॲडव्होकेट कैलास महारुद्र नाईक राहणार मोहोळ जिल्हा सोलापूर धन्यवाद